सरकारी सिव्हिल लाईन खासगी वापराकरिता घेऊ शकतो का? आपण सर्वजण बघतो की पुसद शहर हे कशा प्रकारे अतिक्रमणाच्या विळख्यात बांधले गेलेले आहे। पुसद शहराला कोणी वाली आहे की नाही असा सर्वात मोठा गंभीर प्रश्न इथे उपस्थित होतो। पुसद शहरात ठिकठिकाणी मोठे मोठे कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंग बांधण्याचे काम धडाडीने सुरू आहे। यामधील बहुतांशी काम हे अनधिकृतपणे सुरू आहे आणि नगरपालिका संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची सुद्धा बांधकाम धारकांना साथ आहे अशी पुसद शहरात चर्चा आहे। हा तर विषय आहेच महत्त्वाचा, परंतु याहूनही महत्त्वाचे असे की या बिल्डिंग अथवा कॉम्प्लेक्सचे बांधकामाचे सामान अथवा मटेरियल हे उघडपणे रस्त्यावर टाकले जात आहे, त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर तर फरक पडतच आहे आणि त्यामुळे रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे। असाच काहीसा प्रकार हा पुसद शहरातील कापड लाईन स्थित प्रदीप वानरे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी घडताना दिसत आहे। सदर व्हिडिओ मध्ये तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कशा प्रकारे एक संपूर्ण सिव्हिल लाईन पूर्णपणे बंद आहे। कापड लाईनचा अर्धा रस्ता आहे प्रदीप वानरे यांच्या बांधकामाच्या मटेरियलने भरलेला आहे। खरच अशा प्रकारे कोणी सिव्हिल लाईन बंद अथवा मुख्य वर्दळीचा असणारा कापड लाईनचा रस्ता आपल्या वैयक्तिक कामाकरिता वापरू शकतो का? आणि याहूनही महत्वाचे, हे बांधकाम नगरपालिका बांधकाम विभाग पुसद यांच्या अंतर्गत होत आहे, त्यांची जबाबदारी नाही का अशा कामावर लक्ष ठेवण्याची? किंवा त्यांना सदर रस्त्यावर टाकलेले मटेरियल दिसत नाही का? किंवा रस्त्यावर टाकलेले मटेरियल दिसून सुद्धा ते उघड डोळ्याने याकडे दुर्लक्ष करत आहे? नगरपालिकेतील बांधकाम विभागातील इंजिनियर अथवा अधिकारी अथवा कर्मचारी यांची जबाबदारी नाही का की पुसद शहरात बनत असलेले मोठे मोठे कॉम्प्लेक्स अथवा बिल्डिंग खरंच शासनाच्या नियमावली राखून बनत आहे का हे बघण्याची? पुसद शहरात अशी चर्चा आहे की नगरपालिका बांधकाम विभाग यामधील इंजिनियर आणि अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीद्वारे धनादेश पुरवला जातो, त्यामुळेच अतिवर्दळीचे ठिकाण असणारे कापड लाईन मधील रस्त्यावर टाकलेले बांधकाम मटेरियल सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही आहे। यामुळे पुसद शहराला कोणी वाली उरलेला आहे की नाही असा अतिगंभीर प्रश्न इथे उपस्थित होतो। आता तरी या प्रश्नाकडे संबंधित नगरपालिका बांधकाम विभाग अधिकारी तथा इंजिनियर आणि कर्मचारी यांनी जातीने लक्ष देतील का? आणि पुसद शहरात अशाच प्रकारे शेकडो ठिकाणी रस्त्यावर सामान आणि मटेरियल टाकून सुरू असलेले बांधकाम करणाऱ्या मालकाला शासकीय दंड लावणार का? हा सर्वात मोठा बघण्याचा विषय झाला आहे।